अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। शकूर सिसेकर साहब सांगितलं हे आपल्याला जे कॉल येतात आणि ब्लॅकमेलिंगचे वगैरे आणि जे पैसे वसुलीचा धंदा करतात त्या व्हिडिओचा फर्स्ट पार्टला तुम्ही भरपूर आम्हाला साथ दिले, बेस्ट व्ह्यूज दिले, त्यांना प्लीज आपल्या रिश्तेदाराला पण दाखवा, त्यांच्यासंगे शेअर करा, फ्रेंड सांगा वगैरे। आता हा जो पार्ट बघणार आहोत तो सेकंड पार्ट असेल, ह्यातलं त्या प्रॉब्लमचं सोल्युशन काय आहे, खंचे वेबसाईट्स आहे, खंचे ॲप्लिकेशन्स आहेत, ह्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळणार आहे। आणि जरासा आपला दिमाग इस्तेमाल करा, ह्या जे ॲप्लिकेशन्स आहेत त्यांचा लिंक आहे ना आम्ही डिस्क्रिप्शनला देणार आहोत, ह्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन आहे ना त्यातला देणार आहोत, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्या साईटवर त्या ॲप्लिकेशनवर जाऊ शकता आणि त्याचा फायदा उचलू शकता। पुन्हा सांगा, जर आपल्या फॅमिली मेंबर, फ्रेंड, त्यांचे वलकीवाले, गाववाले त्यांच्या सांगा तसा घडत असला तर त्यांना तुम्ही हेल्प पण करू शकता। याच नियतीत आपण हा व्हिडिओ बनवला, तर व्हिडिओ पुरा बघा आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत सर आमच्या तिथे जवळ एक आहे ना चाय की चुस्की हॉटेल आहे, उघडलं आहे नाश्त्यावरचा, हे माझ्या मंकी बघत असाल, हे त्याच्या जर मी चाय की चुस्की घेता तर चायचं शौक आहे। आता आपल्याला हे जे स्टेप्स आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत आहे की समजा आता तुम्ही शिकार झाला आणि तुम्हाला असं मेसेज आलो, पोरगीचं मेसेज आलो की ह्यो आता तुम्ही जो माझ्याजवळ जी काही न्यूड चॅटिंग केलेली आस ती आता मी सगळ्या इकडे अपलोड करत आहे, यूट्यूबला ऑलरेडी 90% अपलोड झालो आहे आणि इकडे सगळ्या इकडे मी आता फक्त माझं बटन प्रेस करायची खोटी आहे की सगळ्या इकडे अपलोड होईल, तू व्हायरल होशील, तेव्हा मग काय आहे तर तुला डिलीट अंमला करायचं होय की तुला व्हायरल व्हायचं आहे, आणि जर तुला व्हायरल नाही व्हायचं आहे तर ऑब्व्हियसली इतकं इतकं पैसे तू दे। तर सगळ्यात पहिलं काम डीप ब्रेथ घ्या आणि एकदम रिलॅक्स पण असं पॅनिक होऊ नको, कारण तुम्ही पॅनिक झाला हो की म्हणजे तुम्ही रॉंग डिसिजन घ्याल तुम्ही, राईट। अच्छा, ती झाल्याच्या बाद दुसरा काम तुम्ही ऐसा करायचा की तुमचं एकदम जर खास ज्याच्यावर तुमचं तुम्ही ट्रस्ट करता, कोण पण तुमच्या फ्रेंड सर्कलपैकी किंवा काय, किंवा तुम्ही अकलाकबाईशी पण बात करू शकता, माझ्याजवळ बात करू शकता, आम्ही तुम्हाला 100% गॅरंटी देत आहोत की तुम्हाला तुमचं नाव लीक होणार नाही, खतच कुणाला समजणार नाही, आम्ही तुम्हाला गॅरंटी देत आहोत आणि खात्रीने सांगत आहोत की आम्ही सांगलेलो ॲडवाईस जर तुम्ही ऐकल्या तर इन्शाल्ला तुम्ही ह्या दलदलशी बाहेर पडाल, न काही पैसे देताना आणि न काही काही बदनामी होताना, पण जो आम्ही स्टेप सांगत आहोत तो तुम्हाला काळजीपूर्वक त्यांवर अंमल करावा लागेल, ती जर तुम्ही त्या पद्धतीने त्या सिक्वेन्सने त्या हिने केला तर इन्शाल्ला तुम्हाला कसल्याच बातीची काहीच तकलीफ नाही होणार। तर स्टेप नंबर 1, तुम्हाला मेसेज येलो तुम्ही शांत हिने पहिले रिलॅक्स व्हा। नंबर 2, तुम्ही कुणाला तरी ज्याचा तुम्ही जरा ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करता हो त्याशी जरा तुम्ही शेअर करा, ती शेअर केल्याने काय होतं तुमच्या जरा रिलॅक्स व्हाल तुम्ही, आणि तुम्हाला तरी पण समजा असं वाटलं की बाबा माशी पण नाही बात करायची, आकला पाहिजे नाही, फ्रेंडशी पण नाही, तुम्हाला इंडिपेंडेंटपणे मी वेबसाईट आहे तिला मी एक ती जी डिस्क्रिप्शन आहे तिला सगळी वेबसाईट दिलेली आहेत, काय खंच्या चिजाला तुम्ही काय वापरू शकता, खंची वेबसाईट आहे काय, तुम्हाला कुणाला जर प्रोफेशनल हे असतात काउन्सिलिंग आहात तिनवर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग मिळेल, तुम्हाला क्लिक केलं त्यांशी बात करा, म्हणजे टोटल अजनबी आहात, तुम्हाला स्ट्रेंजर आहात तिला म्हणलं तुम्हाला काही तुम्ही फ्री त्यांशी बात करू शकता की हे स्ट्रेंजर आहात त्यांना हे आपल्याला ओळखत नाही, तैसा पण तुम्ही करू शकता, अप टू यू, ती तुम्हाला जैसा हवा असेल तैसा तुम्ही ती करू शकता। तिच्या बाद एकदा तुमचा ती झाला की तिच्या बाद तुम्हाला नेक्स्ट काम काय करायचं आहे, हे सगळं जर इव्हिडन्स आहात तर कलेक्ट करायचं आहात। आता हे इव्हिडन्स कलेक्ट करायचं म्हणजे नेमकं काय, की तुम्हाला जर जर मेसेजेस आलेलं आहात, धमकीचं मेसेज आलेलो आहे किंवा सुरुवातीपासूनचं जी जी आलेलं आहे चॅटिंग झालेली आहे, तर ऑब्व्हियसली ही स्कॅन ही जी स्कॅम आहे याचा मतलब काय, तुम्ही इनिशिएट नाही केलेला, पोरगीनी तुम्हाला सुरुवात केलेली असते डायरेक्टली आणि हे सगळं, तर ही सुरुवातीपासून जे तुम्ही केलं होतं त्यांचं मतलब काय, ती पोरगीने तुम्हाला फसवलेली आहे, तुम्ही तिला फसवलेलं नाही, हे सिद्ध होतं।
तर हे सगळं तुम्ही पहिला काम करायचं की सगळा ए टू झेड सेव्ह करायचा कधीतरी. तिने जे तुम्हाला व्हिडिओ धरलेलो आहे, रिकॉर्डिंग केलेलं आणि आणि तिचं जे पिक्चर्स वगैरे, त्या व्हिडिओंचं पिक्चर्स वगैरे घेऊन, स्टील पिक्चर घेऊन तुम्हाला धरले ना की ही बघा हे आम्ही सगळं आउट करू, तर सगळं सेव्ह करा पहिले बाहेर, म्हणजे व्हॉट्सअपच्या बाहेर दुसऱ्या खात्यात तरी सेव्ह करा. ही पहिला सेव्ह म्हणजे तुमचा काय झालं आहे ना, इव्हिडन्स तुमचा कलेक्ट झाला बरोबर. हे इव्हिडन्स खूप जरुरी आहे. तीनच्या बाद बरीच लोक भिवून काय करतात, इमिजिएटली लगेच फेसबुक बिसबुक व्हॉट्सअप हिम ते सगळं डिलीट करून टाकतात. ही गलती कमाच करू नको. ही बरीच लोक इवन इंटरनेटवर पण बरीच लोक ही सजेस्ट करतात ती की तुम्ही पहिल्यांदा ती फेसबुक डिएक्टिवेट म्हणजे तो अकाउंट डिलीट करा हे करा. ही मोठी गलती आहे, ही अजिबात करू नको. मी यकीन करा तुम्ही, मी दोन केस हँडल केलेले आहेत. ही अजिबात गलती करू नको, खच्चीच डिलीट करू नको. व्हॉट्सअप पण नको, फेसबुक पण नको आणि काही तुम्ही करू नको. कारण मग तिने काय होतं, आपण आपलं इव्हिडन्स आपलं सगळं नष्ट होतं. आणि मग काही जर होते तर मग ऐसा होतं की गलती तुमचीच असेल, मग ते दुसऱ्या समोरच्या माणसाची गलती ही समजायला चान्सच नाही असेल. तुम्ही आपलंच पायावर कुऱ्हाडी मारल्यासारखा होतं. तेव्हा ती पहिल्यां तो जो जी आहे ती नाही करायचा. आणि तिच्या बाद मग एकदा ती झाला की तुमचं इव्हिडन्स कलेक्ट झालो, तिच्या बाद मग काय करायचा की सायबर ला सायबर सेल असतं तिला कंप्लेंट करायची. आता तिला पण लोकांना असं ऑकवर्ड वाटतं ना, शरम वाटतं की तिथं जाऊन काय आपला सगळा पचका होईल, तर लोक हसतील आपल्याला. तर ती ऑकवर्ड वाटायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला खरं जायची गरज नाही. ती वेबसाईट मी दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जायचा, 2 मिनटं लागतात तिला ती कंप्लेंट लॉज करायला. असं काय मोठं फॉर्म नसतं तिनात. आणि ती तुम्हाला 2 मिनटाचं काम आहे. आणि तो कैसो फॉर्म भरायचं, तिची पण तिनात एक तुम्हाला यूट्यूबचं हे दाखवलं, लिंक दाखवलेलं आहे, तिनात पण तुम्हाला गायडन्स मिळेल. ती सगळं तुम्ही ती करायचा. आणि ती एकदा तुमचा झाला की तिच्या बाद अजून एक मी मग एक वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर काय करायचं की हे तुमचं जितकं तुमचं फोटो जात आणि जितकं तुमचा व्हिडिओ जात, जर तुम्हाला वाटते की हे खतं लीक नाही झालं पाहिजे, तर तुम्ही तिनवर अपलोड करायचं. आता हे अपलोड का करायचं, ती केल्याच्या बाद काय होते, ती जी तिचा वेबसाईटचं मी नाव दिलेलं आहे, तर त्या तीन तर काय करतात की तुमचं तर समजा अपलोड केल्याच्या बाद ती तुम्हाला तर ती एक इलेक्ट्रॉनिक हॅश क्रिएट करतं. तुमचं सगळं फोटो आहात आणि तुमचे सगळे जे व्हिडिओ आहात त्याला ते हॅश क्रिएट करतं. आणि ती मग काय करतं, ती हॅश जी आहे ती सगळ्यांना, ती जी वेबसाईट आहे ती सगळ्यांना सेंड करतं. म्हणजे यूट्यूबला करतं, इंस्टाग्रामला करेल, तुमचं सगळं मीडियाचं जे प्लॅटफॉर्म आहात त्या सगळ्यांकडे ती जातं. आणि तिने फायदा कसं होतं की सगळ्या लोकांशी ही हॅश ॲडव्हान्सला पोचलेलं असतं. आणि मग आपण जेव्हा त्यांचं पण एक व्हिडिओ अपलोड करत जाता फेसबुकवर बोला किंवा, तर बघा तुम्ही लक्षात असेल की हे इन्स्टंट होत नाही. म्हणजे तो इन्स्टंट का नाही होत, त्यांची बॅकएंड सिस्टम कशी असतं की आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तिला ती एक पहिल्यांदा एक हॅश क्रिएट होतं. तो हॅश क्रिएट होतं, त्या हॅश सगळ्या सिस्टमला चेक करतं की असं सिमिलर हॅश कुणी म्हणजे हे केला नाही का, इंटिमेट केलेली आहे काय, की ही गलत जो व्हिडिओ आहे असं हॅश केलेलं आहे काय, ती सिस्टम चेक करतं. आणि समजा जर त्यांना आढळलं की मॅच झाला, तर मॅच झाल्याच्या बाद ती फेसबुक किंवा जी काय खंची जी काय असेल ती अपलोडून अपलोड होऊनच नाही देत. कारण त्याच्या जसं त्यांना ती समजते मॅच झाला ते गडबड आहे, म्हणजे ती अपलोड होऊन रिमूव्ह नाही करत, ती अपलोडच नाही तुम्हाला करायला देणार. म्हणजे ही चीज ती जी आहे ती समजा आपण ती ही करू शकता. ह्यो सगळं स्टेप झाल्याच्या बाद मग नेक्स्ट स्टेप काय करायची की ह्यो जो हे जे कोण हे ब्लॅकमेलर आहे त्या ब्लॅकमेलरला आपण म्हणजे ही करायची ब्लॉक करायची. तोपर्यंत ब्लॉक नाही करायची त्यांना, तोपर्यंत ब्लॉक नाही. आणि त्यांना हवा नाही लावून द्यायची की आपण त्यांचं सगळं इव्हिडन्स कलेक्ट करता, आपण सगळं ही सगळं करता. आणि काही लोक असं तुम्हाला इंटरनेटवर ॲडवाईस करतील की तुम्ही त्यांना गाली गलवज देसा आणि ह्या करा, ह्या मताला मी ॲग्री नाही करत. गाली गलोज करून काय माहिती, तुम्ही त्यांना उकसवता आणि एखादा माणूस मग खुन्नसला खरोखरच काहीतरी दुसराच काहीतरी काम लागत. आणि हे टेक्निकली मोप स्मार्ट असतात, तर त्यांच्या दुसऱ्या मार्गाने तुम्हाला अननेसरली ती करणं ही काही मनात योग्य नाही वाटत. तर ती गाली गलोज देणे काही भांडण नको करू, फक्त त्यांना
जर तुम्हाला तितकाच वाटला तर जरासं तुम्ही टाईम बाय करा त्यांना. फक्त सुरुवातीला जेव्हा तुम्हाला सारखे फोनवर फोन केले काही तर म्हणजे आता बघा मी माझ्याजवळ इतकं पैसे नाही आहेत, मला जरासं टाईम द्या, मला एक मला अर्धो तास जरा विचार मला सगळं करायला द्या किंवा एक तास द्या. तर तुम्हाला तर नाही नाही बोलणार. आणि त्यांच्यामध्ये ही सगळा करायचा, हे सगळा झाला की मग तुम्हाला काही तशी बोलायची गरज नाही. सरळ त्यांना ही करायचा, ब्लॉक करायची आणि सगळीकडे ब्लॉक करायची. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला ब्लॉक करा, तर व्हॉट्सअपला तुम्ही ब्लॉक केले आहो की तुम्हाला लगेच दुसऱ्या व्हॉट्सअपच्या फोनवरशी येतील, कारण त्यांच्याजवळ मोप नंबर असतात. तर दुसरं येईल तर तो पण ब्लॉक करेल, तर जितकं तिसरं केलं तो पण ब्लॉक करेल. तर सगळा ब्लॉक करत जायचा, व मेसेंजर ब्लॉक करायचा, फेसबुकवर त्याला ब्लॉक करायचा, सगळीकडे ब्लॉक करून टाकायचा. मग त्यांना मग काही नाही करू शकत, कारण मग गंमत अशी होतं की त्यांना काही करायला त्यांना माहिती आहे की तुम्ही काही लालचला आल्याव नाही, त्यांच्या भियाल्याव नाही. आणि त्यांना अनुभवाने इतका माहिती असतं की जे माणूस कॉन्फिडेंटली ब्लॉक करते म्हणजे या माणसाला हे नॉलेजेबल माणूस आहे, तेव्हा त्या वाटच की लोक मग जास्त भनगडीत पडत नाही. मग बघतात की त्यामध्ये 200 एक केस 80 मिळली आहे, 199 केस आपल्याला हात, मग त्यासाठी ती लोक ती केस ते सोडून देतात. तर पहिली बात म्हणजे ही जी म्हणजे ह्या इतकी ह्यो तुम्ही आपल्याला स्टेप्स 100% करायला लागतील. अच्छा, तीनच्या आता बात मी हिनवर येत आहे की ही प्रिव्हेंट करायला, म्हणजे समजा आता फ्युचरला हे प्रिव्हेंट करायचं आहे, तर ही समजा एकदा झाला प्रिव्हेंट करायचं आहे तर फ्युचरला काय केलं पाहिजे. तर फ्युचरसाठी पहिली बात अशी आहे की ही जी फेसबुकची जी सेटिंग आहे ना, ती प्रायव्हसी सेटिंग आहे ना, ती मोप इम्पॉर्टंट असतं. ती तुमची सेटिंग अशी करून ठेवायची की तुमचा कोणूच फ्रेंड लिस्ट आहे ते कोणूच बघू शकणार नाही. टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन तुम्ही करायचा, ते नामुळे तुमचा फेसबुक हॅक नाही होऊ शकत. आणि दुसरा पण अशी तुमची प्रायव्हसी सेटिंग करायची की तुमच्या वॉलवर दुसरा कोणी लिखू नाही शकत. ऐशो सगळं तुम्ही ह्याची फेसबुकची सेटिंग आहे, त्यांच्या बद्दल पण मी तुम्हाला यूट्यूबची लिंक धरलं आहे, ती कसे करायचं तुम्हाला माहिती नसेल तर ती तुम्हाला गायडन्स तिनात ती दिलेलं आहे. मेनची तिनात दोन आहात की खंचापणात. पहिली बात तुम्ही ही करू नये, पहिली बात म्हणजे कारण ही काम गलत आहे. न्यू चॅटिंग इट्सेल्फ मग गलत बात आहे, ही पहिली करू नये. ही नाही केलं तर ह्यो सवालच नाहीत. पण तरी पण जसं मी बोललं की आजकाल ते डीप न्यूड आणि डीप फेक आहे, तिने पण तुम्हाला लोक परेशान करू शकतात. तर त्यासाठी ही सगळं माहिती पाहिजे बरोबर आहे. पण एक सगळ्यात इम्पॉर्टंट चीज आहे की ह्या लोकांना खंच्या पण हालतीत पैसे देऊ नको. जर पैसे दिल्या तर तुम्हाला हमेशा तो डिलीट नाही करत. आणि तुम्ही त्यांच्यासाठी दूध देणारी गाय आहोत, तुम्हाला तर तुमचा तो व्हिडिओ केव्हा डिलीट नाही करणार. मग तुम्हाला होऊ शकते 6 पुन्हा फोन येईल, 1 फोन येईल आणि तुमचं चालूच राहील, ती तुमचं बंदच नाही होणार. तर तिला एकच मार्ग आहे, त्यामुळे पैसे खंच्या पण हालतीत त्यांना देऊ नको. मी तुमच्या सगळ्या ऐकांशी सपोज चसेकर साहेबचा मी शुक्रिया अदा करत आहे की त्यांनी आपला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्याला दिले. आणि अलहमदुल्ला त्यांचे व्हिडिओज हे ना आपल्या चॅनलवर बरेचसे आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. कोकणी म्हणी प्रोवाब किंवा फ्रेझेस वगैरे आणि अन्य टॉपिक्सवर पण त्यांचे बरेचसे व्हिडिओज आहेत. तर तुमच्या सगळ्या काही सपोज चसेकर साहेब तुमचा शुक्रिया, आमच्या सगळ्या व्ह्यूवर सबस्क्रायबरच्या ऐकांशी आणि परत तुमच्या सगळ्या व्ह्यूवरचा पण शुक्रिया की त्यांनी तुम्ही व्हिडिओ बघले पुरा. आणि आज तुम्ही आमच्या तुमच्या रिश्तेदार सांगितला, फ्रेंड लोकांना सांगितलं, शेअर करा. आणि त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना तुम्ही हेल्प करा. डिस्क्रिप्शनमध्ये टोटल सगळे लिंक्स पण आहेत. आणि इंडियातला आता पाऊस चालू आहे, आज आहे 23 सप्टेंबर, इकडे गणपतीचा आपला त्यौहार वगैरे चालू आहेत इंडियातला. आता पाऊस लागलाय दिवसभर आणि आपण त्यातला ही छोटासा बाईट पण आपला ही करतो, रिकॉर्ड करतो. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून प्यार दाखवा. तुमच्या फॅमिलीतला बरेचसे लोकांकडे मोबाईल असतात, प्रत्येकांच्या मोबाईलशी नुसतं एक सबस्क्राईब करायचं असते आणि एक आपलं सपोर्ट तुमचा कायम ठेवा. आणि कमेंट करा नक्की व्हिडिओ कसं वाटलं ते. असेच आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चॅनलसाठी घेत येणार. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू.